नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातील प्रकरण म्हणजे धारा विद्युत हे प्रकरण अभ्यासत आहोत. अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे मित्रांनो. दहावीच्या दृष्टीने 10वीमध्ये तुम्हाला प्रकरण क्रमांक 4 म्हणजेच विद्युतधारेचे परिणाम या प्रकरणामध्ये या चालू प्रकरणाचा भरपूर असा भाग त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला येतात 10वीला आहेच मित्रांनो. त्यानंतर 11वी आणि 12वी सायन्सलासुद्धा आहे मित्रांनो. तर आजचा जो आपल्याला मुद्दा अभ्यासायचा आहे तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. जो मुद्द्यावरती तुम्हाला CET नीट ह्या ज्या परीक्षा आहेत इयत्ता 12वीमध्ये त्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी विद्युत रोध म्हणजे काय असतो, त्यालाच आपण रेझिस्टन्स असे म्हणतो. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, ओहमचा नियम असे म्हणतात त्याला. तर तो नियम काय असतो ते आज आपण अगदी सखोलरित्या तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. तर पहा मित्रांनो, हा ओहमचा लॉ म्हणजे काय असतो, ओहमचा नियम असे म्हणतात. पहा, तर वाहकातून वाहणारी किंवा प्रवाहित होणारी विद्युतधारा व त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतर यांच्यामधील संबंध जर्मन शास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांच्या नियमानुसार काढता येतो. पहा, कोणता सायंटिस्ट आहे, तर जर्मन सायंटिस्ट जॉर्ज ओहम या शास्त्रज्ञांनी एक संबंध त्या ठिकाणी काढला. आणि तो कोणाचा होता मित्रांनो, विद्युतधारा व त्यामधून जाणारी जे विभवांतर आहे, त्या वाहकाच्या दोन टोकांमधील जे विभवांतर आहे त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स असे म्हणतो इंग्लिशमध्ये. आणि विद्युतधारा म्हणजे इलेक्ट्रिक करंट, यांचं जे रिलेशन आहे मित्रांनो ते कुणी काढलं, तर ओहम यांनी काढलं. आणि ते काय होतं रिलेशन, पहा तुम्हाला पुढे दिलेलं आहे या ठिकाणी. पहा, तर वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतरास समानुपाती असते. समानुपातीलाच काय म्हणतो मित्रांनो आपण, डायरेक्टली प्रपोर्शनल असे म्हणतात. त्यालाच इंग्लिशमध्ये असे म्हणतात मित्रांनो, द इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी पोटेन्शियल डिफरन्स. आता इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय असतो, आय असतो. त्यालाच आय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही. आय म्हणजे काय, तर या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे काय म्हटलेलं आहे, विद्युतधारा म्हटलेलं आहे ही कोणाला समानुपाती असते म्हटलेलं आहे. पहा, तर कोणाला असते, तर त्याच्या विभवांतराला, म्हणजे तो जे विभवांतर आहे त्यालाच आपण फी असे म्हणतो. म्हणजेच काय, द इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स, दॅट इज आय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी फी असे त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर ते या ठिकाणी पहा नोटेशन दाखवलेलं आहे. ज्या वेळेसला आपण कॉन्स्टंट घेऊ मित्रांनो, पहा कॉन्स्टंट जर घेतला तर आय बरोबर के व्ही. आता हा के काय असतो, त्याला स्थिरांक. स्थिरांक म्हणजे काय मित्रांनो, कॉन्स्टंट म्हणतात. स्थिरांक म्हणजे स्थिर गोष्ट, त्याला कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंट शब्द सगळ्यांना माहिती असेल की ज्याच्यामुळे त्या समीकरणाला काय भेटते, एक स्थिरता भेटते. तर आय इज इक्वल टू के व्ही म्हटलेलं आहे. आणि याच्यावरून पहा मित्रांनो, तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मी सांगतो. येथे जर पाहिलं तर आपल्याला याच्यावरून वेगवेगळ्या किमतीसुद्धा भेटतात. कोणत्या किमती मला सांगू शकता तुम्ही? आपल्याला जर या ठिकाणी फीची किंमत काढायची असेल, फीची किंमत जरा काढायची असेल, तर हा के या ठिकाणी काय आहे मित्रांनो, गुणिले आहे. आणि हा जर या ठिकाणी या बाजूला आला तर तो काय होतो, भागिले होतो. म्हणजे फी बरोबर काय भेटेल, आय भागिले के, तेच या ठिकाणी दिलेलं आहे. पहा, म्हणजे फी बरोबर काय आहे, आय भागिले के येईल. म्हणजे आय भागिले के म्हणजे काय, तर आय गुणिले एक छेद के. हेच कसं लिहिता येईल आपल्याला, हे असं सुद्धा लिहिता येतं. म्हणजे एक आय गुणिले एक छेद के म्हणजेच काय असतं, आय भागिले के असतं. पहा, ते तुमच्या समोर ठेवलेलं आहे. आणि हा जो एक भागिले के आहे त्याची किंमत किती असते मित्रांनो, त्यालाच आपण आर असे म्हणतो. त्यालाच वाहकाचा रोध असे म्हणतात. म्हणजे आय गुणिले एक छेद के बरोबर फी आलं. आणि या एक छेद कीची किंमत, केची किंमत किती असते, आर असते. म्हणजे आय आर बरोबर फी. भेटलं का आपल्याला सूत्र? पहा बरं, या ठिकाणी फी बरोबर आय आर किंवा आय आर बरोबर फी. मग यावरून आपण काय करू शकतो, आरची सुद्धा किंमत काढू शकतो. आर या ठिकाणी याची किंमत जर काढायची असेल तर आय त्याला गुणिले आहे आला, तर तो काय होईल मित्रांनो, भागिले होईल. म्हणजे आर बरोबर काय भेटेल, फी भागिले आय. झालं या ठिकाणी समीकरण तयार. हे होतं आपलं महत्त्वाचं समीकरण. या सूत्रास ओहमचा नियम असे म्हणतात. म्हणजे मित्रांनो, तुमच्या लक्षात आला नियम काय असतो, तर या ठिकाणी म्हटलेलं आहे, वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकातून वाहणारी विद्युतधारा म्हणजे आय ही
त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विवंतरा समानुपाती असते, म्हणजे व्हीला, म्हणजे आय काय असतो, व्हीला हा समानुपाती असतो. दॅट इज इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी पोटेन्शियल डिफरन्स. असं सिम्पल सेंटेन्स आहे मित्रांनो, तुमच्या लगेच लक्षात येईल. पहा, दहावी जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत त्यांना तर लगेच समजेल हे सेंटेन्स काय आहे ते. ओके, आणि तुम्हालासुद्धा लगेच समजलेलं असेल. पहा, तर पुढे जाऊया आपण नक्की. आता त्याचे युनिट काय आहेत किंवा कशा पद्धतीने तुम्हाला, पहा, एम पी एस सी च्या ज्या परीक्षा असतात किंवा स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यावरती हा हमखास त्याच्यावरती प्रश्न असतो, हे सूत्रसुद्धा विचारतात. हे कुणी काढलं तर तुम्हाला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. पहा, बरोबर, ओहमने काढलेलं आहे आणि त्याचं काय आहे. मग आपल्याला माहिती आहे मित्रांनो की त्याचं एकक काय असतं किंवा कशा पद्धतीने असते, तर तुम्हाला या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला कळेल, वरील सूत्रावरून आपल्याला रौदाचे एस आय एकक मिळवता येते. विवांतर, होल्ट व विद्युतधारा अँपियरमध्ये. पहा, विवांतर कशामध्ये मोजतात मित्रांनो, पहा हे लक्षात ठेवा. विवांतर कशामध्ये असतं, होल्टमध्ये असतं, म्हणजे विवांतराचं एकक काय आहे, होल्ट आहे. विद्युतधारेचे एकक काय आहे मित्रांनो, अँपियर मध्ये म्हटलेलं आहे. पहा, परंतु रोधाचे एकक काय आहे, पहा, फी भागिले ए, येथे येईल, यालाच ओहम असे म्हणतात. म्हणजे जनरल नॉलेजचे तीन प्रश्न तयार करा लगेच. कोणते तीन? विवांतराचे एकक कोणतं आहे, होल्ट आहे. विद्युतधारेचे एकक कोणते आहे, अँपियर आहे. ओहम, ओहम कोणाचं एकक आहे, तर रोधाचे एकक काय आहे, ओहम आहे. असे तुम्हाला हे तीन मुद्दे लक्षात ठेवायचे आहे, ज्यावरती तुम्हाला हमखास स्पर्धा परीक्षेला प्रश्न हा असतोच आणि नववीला सुद्धा विचारतील, दहावीला सुद्धा आहेच. 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना पण सांगता येत नाही एकक काय आहे, त्यामुळे आत्ताच तयारी करा. तुम्हाला मी सांगितलं आहे, आपण तयारी करून घेताना फक्त 9वीची तयारी करून घेत नाही आहे तुमची, 10वीची तर होतच असेल, 11वी 12वीचा सुद्धा पाया तुमचा या ठिकाणी बेस पक्का करण्याचं काम चालू आहे. पा, तर या ठिकाणी जर पाहिलं तर एक होल्ट भागिले एक अँपियर असतं बरोबर 1 ओहम आपल्याला त्या ठिकाणी भेटतं. मग 1 ओहम कोणाच्या बरोबर असतं, तर या ठिकाणी दिलेलं आहे. पा, 1 ओहम बरोबर काय म्हटलेलं आहे, वाहकाच्या दोन टोकांमध्ये 1 होल्ट विवांतर प्रयुक्त केले असता वाहकातून 1 अँपियर विद्युतधारा जात असेल तर त्या वाहकाचा रोध 1 ओहम असतो. म्हणजे या ठिकाणी पहा, 1 ओहम का आहे, तर 1 होल्ट भागिले 1 अँपियर म्हटलेलं आहे. पहा, या ठिकाणी म्हटलेलं आहे, वाहकाच्या दोन टोकांमध्ये 1 होल्ट विवांतर प्रयुक्त होत असेल तर अशा वेळेसला वाहकातून 1 अँपियर विद्युतधारा, 1 अँपियर विद्युतधारा जात असेल तर त्या वाहकाचा रोध किती असतो, 1 ओहम असतो. या सूत्रावरून हे खाली वाक्य दिलेलं आहे, अतिशय सोपं आहे. आता आपण खाली पाहूया काय दिलेलं आहे. पा, वाहकाचा रोध म्हणजे काय असतो आणि त्याची रोधकता म्हणजे काय असते, त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, रेझिस्टन्स अँड रेझिस्टिव्हिटी. हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा, तर वरील आकृती 3.4 प्रमाणे वाहकात प्रचंड प्रमाणात मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात. आपल्याला माहितीच आहे की तार जर आपण घेतली किंवा एखादी तार आणि बटन जर चालू केलं तर त्याच्या आतमध्ये काय असतात मित्रांनो, मुक्त इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे साधी आपण जर तार घेतली तर त्या तारच्या आतमध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. त्यांची दिशा वेगवेगळी असते. मुक्त म्हणजे काय, त्यांची टोकं कोणत्याही दिशेला असतात. ज्या वेळेसला आपण बटन चालू करू त्यांची टोकं एकाच बाजूला होतात. पहा, लक्षात येतं, कोणत्या एकाच बाजूला जातात. पहा, तर या ठिकाणी म्हटलेलं आहे, प्रमाणे वाहकात प्रचंड प्रमाणात मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात. हे इलेक्ट्रॉन्स सातत्याने यादृच्छिक गतीत असतात. वाहकाच्या दोन टोकांमध्ये विभवांतर प्रयुक्त केले असता हे इलेक्ट्रॉन कमी विभव असलेल्या टोकाकडून जास्त विभव असलेल्या टोकाकडे जाऊ लागतात. म्हणजे काय होतं मित्रांनो, पहा, तुम्हाला आकृतीच्या माध्यमातून मी दाखवतो. तर जर आपण पाहिलं तर मित्रांनो, पहा, अशा पद्धतीने जर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, काय असतात इलेक्ट्रॉन्स, त्यांची दिशा अशी असते, ज्या वेळेसला आपण करंट चालू करू नाही त्यावेळेस त्यांची दिशा कोणत्याही टोकाला असते. परंतु ज्या वेळेसला आपण इलेक्ट्रिक करंट याला देऊ, इकडून बटन वगैरे चालू करू, वायर जोडू, तर अशा वेळेसला त्यांची दिशा एकाच बाजूला असते. म्हणजे इकडे प्लस असेल आणि इकडे जर मायनस असेल तर अशा वेळेसला सगळ्यांची दिशा इकडं अशी होईल, कमी टोकाकडून कुठं असतं, जास्त टोकाकडे. लक्षात घ्या, म्हणजे या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे अशा प्रकारच्या इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहामुळे विद्युतधारा काय होते मित्रांनो, निर्माण होते. गतिमान इलेक्ट्रॉन्स त्यांच्या मार्गात येणाऱ्या अणूंवर किंवा आयनांवर आदळतात. अशा प्रकारच्या आघातामुळे इलेक्ट्रॉनच्या गतीला अडथळा होतो व विद्युतधारेस विरोध होतो. या विरोधालाच वाहकाचा रोध असे म्हणतात. आता त्याला काय म्हणतात आपण, रोध असे म्हणतो. रोध म्हणजे काय मित्रांनो, थोडक्यामध्ये त्याची जी वाहकता आहे त्या वाहकतेवरती काय होतो, परिणाम होतो. त्याच्या शब्दामध्येच उत्तर आहे. पहा, आता ही रोधकता कशी काढतात, त्याला रेझिस्टिव्हिटी असे म्हणतात इंग्लिशमध्ये. अशा रो वापरतात. काय वापरतात, रो वापरतात. 9 सारखं असं असतं, अशा पद्धतीने असतं, त्याला रो म्हणतात. काय म्हणतात, रो म्हणतात. पहा,
द रोधक तर काय असतं पहा, विशिष्ट तापमानास वाहकाचा रोध आर हा वाहक पदार्थ, त्यालाच मटेरियल असे म्हणतो, वाहकाची लांबी एल असे म्हणतात व काटछेदी क्षेत्रफळ म्हणजे ए एरिया असे म्हणतो, या गोष्टींवरती अवलंबून असतं. त्याचा सूत्र पुढे दिलेलं आहे पहा मित्रांनो, तुमच्या लगेच लक्षात येईल. आपण ते फॉर्म्युला पाहूया. तर तुमच्यासमोर हा फॉर्म्युला दिसत असेल पहा मित्रांनो, अतिशय सोपा फॉर्म्युला आहे हा. जर फॉर्म्युला जर पाहिला तुम्ही, जर वाहकाचा रोध आर असेल तर आर बरोबर काय असतं, एल असतं. मित्रांनो डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणतात मित्रांनो. त्यानंतर आर हा काय आहे, एक छेद ए आहे, त्याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणतात. आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन जर घेतलं तर ते असं लिहितात, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॅपिटल एल अपॉन ए. आणि मध्ये जर कॉन्स्टंट वापरला आहे पहा, या ठिकाणी रो वापरला आहे, आर बरोबर काय होतं, रो एल भागिले ए. हा जो आहे ना रो, याला काय म्हणतात, कॉन्स्टंट म्हणतात. तुम्हाला खाली दाखवलेलं आहे पहा, स्थिरांक म्हटलेलं आहे. स्थिरांक म्हणजे काय, कॉन्स्टंट. म्हणजे या ठिकाणी रो, हा रो कोणता शब्द म्हटलाय, त्याने रो म्हणतात, त्याला काय म्हणतात, रो. तर या ठिकाणी रो हा समानुपाती स्थिरांक आहे. या स्थिरांकास वाहक पदार्थाची रोधकता, त्याला रेझिस्टिव्हिटी म्हणतात, एस आय पद्धतीत रोधकतेचे एकक ओहम मीटर आहे. रोधकता हा पदार्थाचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असून वेगवेगळ्या पदार्थांची रोधकता ही कशी असते मित्रांनो, भिन्न असते, म्हणजे वेगवेगळी असते. हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. म्हणजे रोधकतेचं एक काय आहे मित्रांनो, ओहम मीटर आहे. रोधाचे एक काय आहे मित्रांनो, ओहम आहे. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला आत्ताच समजून घेणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी रोधकता दिलेली आहे, तांब्याची किती आहे, 1.7 × 10⁻⁸ ओहम मीटर. नायक्रोमची किती आहे मित्रांनो, 1.1 × 10⁻⁶ ओहम मीटर. हिऱ्याची किती आहे मित्रांनो, 1.62 × 10⁻³ ते 1.62 × 10⁻⁸ ओहम मीटर एवढी आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं आहे ही रोधकता नक्की काय असते. आता पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपल्याला अगदी सखोलपणे अभ्यासायचा आहे. वेळ कमी असल्यामुळं आपण हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत मित्रांनो. आता कंटिन्यूअस लेक्चर मिळत राहतील आपल्या चॅनेलवरती, पाहत राहा. आणि जास्तीत जास्त मित्रांनो तुमच्या शेअर करा. आपण अगदी क्वालिटी एज्युकेशन देत आहोत, त्याचा फायदा तुम्हाला केवळ 9वीलाच नाही, 10वी असेल, 11वी असेल, 12वी असेल, पुढच्या तुमच्या ग्रॅज्युएशनच्या ग्रॅज्युएशन तुम्ही जे करणार आहात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला याचा फायदा होईल मित्रांनो. आत्ताच तुमच्या बेसिक सर्व कन्सेप्ट कशा पद्धतीने आपण पूर्ण करता येईल याच्यावरती आपला फोकस आहे. तर माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना मी ऑल द बेस्ट देतो मित्रांनो. आपला हा व्हिडिओ आवडल्यावरती नक्कीच लाईक करा, खाली कमेंट करा, आणि तुम्ही या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू.